नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण भाग पहिला यामध्ये अमरावती जिल्ह्याची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. उर्वरित प्रश्नपत्रिका आपण पुढे पाहतोय. पहा, 52 प्रश्नापर्यंत आपण आलेलो होतो आणि 52वा प्रश्न आपण पाहिलेला आहे. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली? तर या प्रश्नाचं उत्तर नेताजी सुभाषचंद्र बोस असं आहे. पहा पुढे, इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना डॅश डॅश यांनी केली. आपण जर पाहिलं तर हा प्रश्न इयत्ता 6वी जुना अभ्यासक्रम त्या ठिकाणच्या पुस्तकामधून आलेला प्रश्न आपल्याला हा दिसतोय. आणि या प्रश्नाचं उत्तर जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक अ होमर असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पहा, इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना डॅश डॅश यांनी केली, तर होमर असं याचं उत्तर आहे. डॅश डॅश याला इतिहासाचा जनक असे संबोधले जाते. आणि एकंदरीत जर विचार केला तर सॉक्रेटिस, हिरोडोटस, पिंडार आणि अपोलो डॅश डॅश याला इतिहासाचा जनक म्हणून ओळखलं जातं. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हिरोटोडस, हिरोडोटस. तर थोडक्यामध्ये इतिहासाचा हिरो हे जर सेंटेन्स आपण लक्षात ठेवलं तर हिरोडोटस हे नाव आपल्या व्यवस्थितरित्या लक्षात राहू शकतं. पहा, भव्य स्नानाग्रहाचे अवशेष डॅश डॅश या संस्कृतीमध्ये किंवा संस्कृतीत होय. अवशेष म्हणजे कुठल्या संस्कृतीमध्ये साप मिळालेले आहेत आपल्याला? तर धोलीवीरा, लोथल, मोहनजोदडो आणि कालीबंग. या एकंदरीत जर आपण पाहिलं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर मोहनजोदडो हे आहे. आपण जर पाहिलं तर कालीबंगा या ठिकाणी आपल्याला शेती नांगरल्याचे पुरावे आपल्याला मिळून येतात. म्हणजे नांगराचा शोध, शेती करण्याचे तंत्र त्या कालीन लोकांना माहीत होतं, तर या बाबीची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. पुढं, हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय. पा, या ठिकाणी नागरच्याऐवजी नागरी असं असणं अपेक्षित आहे. पहाडी, औद्योगिक, ग्रामीण. हडप्पा संस्कृतीचा विचार करता हडप्पा संस्कृती ही नागरी संस्कृती, पर्याय क्रमांक अ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पा, महावीरांनी जैन श्रमणांसाठी डॅश डॅश हे पाचवे व्रतही सांगितलेले आहे. महावीरांनी जैन श्रमणांसाठी डॅश डॅश हे पाचवे व्रतही सांगितलेले आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क, अपरिग्रह अशा पद्धतीचं हे तत्व यामध्ये सांगितलेलं दिसून येतं. पुढच्या बाजूला सालारजंग म्युझियम कोठे आहे? अजमेर, हैदराबाद, आग्रा आणि मदुराई. तर आपण एकंदरीत पाहिलं तर सालारजंग हे जे म्युझियम आहे तर ते हैदराबाद या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढच्या बाजूला हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे? एकंदरीत ही जर लॅबोरेटरी आपण पाहिली तर पहा, मुंबई, हैदराबाद, आग्रा आणि गुलमर्ग. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, गुलमर्ग या ठिकाणी आहे. हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी किंवा लॅबोरेटरी, तर अशा पद्धतीची ही गुलबर्ग या ठिकाणी आहे. पहा, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमधून त्याचबरोबर स्कॉलरशिपच्या, MTSच्या प्रश्नपत्रिकांमधून रिकव्हर होत करता येतात. पहा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पहा, डॅश डॅश सॉरी या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजविले. प्रश्न वाचल्याबरोबरच त्याचं उत्तर आपल्याला सरळ सरळ मिळू शकतं. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, संत गाडगेबाबा. पहा, संत गाडगेबाबा, तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज. स्वच्छतेचं महत्त्व सांगितलेलं आहे. वृक्षवल्ली, आमासोयरी, वनचरी म्हणजे पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुकडोजी महाराजांनी अब पत्थर बनेंगे बॉम्ब अशा पद्धतीचं तरुणांना एक
क्रांतिकार्यामध्ये सामील होण्याचं आवाहन केलेलं आहे. ज्ञानेश्वरीचं संस्कृतमध्ये रूपांतर करून किंवा प्राकृत भाषेमध्ये रूपांतर करून ती सर्वसामान्य लोकांच्या वाचनाची पठनाची भाषा आणि त्यामध्ये ज्ञानेश्वरीचा अर्थ भावार्थ दीपिका यामधून केलेला आहे. आणि वयाचं ज्ञानाला बंधन नसतं तर या पद्धतीचं उपदेश ज्ञानेश्वरांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढच्या बाजूला पा 61 प्रश्न आणि 61 प्रश्नाकडे आपण आलेलो आहोत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे पुढीलपैकी कोठे नाही, तर याच्यामध्ये औरंगाबाद, नागपूर, पणजी आणि नाशिक. तर औरंगाबाद, नागपूर, पणजी या ठिकाणी हे खंडपीठ आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 61 चं उत्तर ड, नाशिक या ठिकाणी नाही. पा सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली? सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली? पुढच्या बाजूला बलबन, इल्तुतमिश, रजिया सुलतान आणि अल्लाउद्दीन खिलजी. तर एकंदरीत जर विचार केला तर याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ, बलबन याने सुरू केलेले सजदा आणि पाबोस प्रथा. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? महाराष्ट्राशी रिलेटेड ही लढाई असल्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. बऱ्याच प्रश्नपत्रिकांमधून हा सतत विचारला गेलेला दिसून येतो. पा या प्रश्नाचं बरोबर उत्तर जर आपण पाहिलं, पर्याय पाहूया अगोदर, सन 1761, 1526, 1556, 1757. तर याचं उत्तर आपण पाहिलं तर 1761 हे बरोबर याचं उत्तर आहे. 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई झालेली होती, 1556 मध्ये पानिपतची दुसरी लढाई झालेली होती आणि 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झालेली होती आणि 1757 मध्ये प्लासीची लढाई झालेली होती. पा डॅश डॅश येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधींनी भूषवले होते. अध्यक्षपद महात्मा गांधींनी केव्हा भूषवले होते? तर एकूण कालखंडाचा विचार करता महात्मा गांधी फक्त एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि ते अधिवेशन म्हणजे बेळगाव या ठिकाणचं अधिवेशन होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पा आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवनचा जर विचार केला तर याची स्थापना पहा विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर अभय बंग, संत गाडगे बाबा आणि बाबा आमटे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड, बाबा आमटे असा आहे. बाबा आमटेंनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुष्ठरोगी जे व्यक्ती आहेत, निराधार, ज्यांना कसल्याही प्रकारचा आधार नाही, त्याचबरोबर वयोवृद्ध जे की आपल्या घरामधून त्यांच्या मुलाबाळांनी हकलून दिलेले आहेत, अशा वेगवेगळ्या लोकांना, कुष्ठरोग्यांना जवळ घेऊन त्यांच्यावर उपाय करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजेच त्यांना सुधारणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं, त्यांना सांभाळण्याचं, त्यांचं पालकत्व घेण्याचं महान कार्य बाबा आमटे यांनी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता प्रकाश आमटे हे करत आहेत. पा पुढचा प्रश्न 66 प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न पोलीस भरतीच्या आलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो हा प्रश्न, हा जो 66वा प्रश्न आहे तो फक्त पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणून ओळखला जाऊ शकतो. पा सदरक्षणाय खलनी ग्रहणाय हे जे आहे तर पोलीस भरतीच्या म्हणजे सॉरी पोलीस दलाचं ब्रीदवाक्य म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक क याचं अचूक उत्तर आहे. पुढीलपैकी कोणते स्कॅनेडिवियन राष्ट्र नाही? स्कॅनेडिवियन राष्ट्र नाही. पास याचं जे उत्तर आहे तर ते ड, अल्बानिया हे स्कॅनेडिवियन राष्ट्र नाही. पुढच्या बाजूला पहा, अशा पद्धतीचा एखादा गुगली किंवा फिरकी घेणारा प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो. पुढच्या बाजूला पहा, ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकांदरम्यान आहे? ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकांदरम्यान आहे? प्रश्न क्रमांक 68 आणि याचं बरोबर उत्तर आहे मॅक्सिक्यू आणि व्लादिवोस्तोक या दोन शहरांच्या दरम्यान हे जे काही आहे तर ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग
या दोन शहरांच्या दरम्यान असल्याचा आपल्याला दिसून येतो. हा खूप मोठा लोहमार्ग म्हणून सुद्धा ओळखला जातो. पर्याय क्रमांक अ याचं बरोबर उत्तर आहे. पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता? पा औद्योगिकीकरण. आता इथून पुढचा भाग हा मराठीचा सुरू झालेला आहे मित्रांनो. पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता? औद्योगिकरण, औद्योगिकीकरण, उद्योगिकीकरण, औद्योगिकीकरण. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक क तर त्याचं उत्तर असू शकत नाही, कारण उद्योगिकरण नसतं. प्रश्न क्रमांक जर आपण पाहिलं तर हा 69वा आहे आणि याचं जर बरोबर उत्तर आपण पाहिलं, पा कोणता शब्द शुद्ध शब्द आहे, तर त्याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क आहे. आणि औद्योगिकीकरण नसतं, औद्योगिकीकरण, परत उद्योगिकीकरण आणि औद्योगिकीकरण, तर याचं बरोबर उत्तर आपल्याला दिसून येतं पर्याय क्रमांक क. तर याचं बरोबर उत्तर जर आपण पाहिलं तर औद्योगिकीकरण पर्याय क्रमांक क आहे. पा विसंगत शब्द ओळखा. खालच्या बाजूचे जर पर्याय पाहिले तर भूप, सारंग, नृप आणि नरेश. या प्रश्नाचं बरोबर उत्तर सारंग आहे. विसंगत शब्द ओळखायचे. भूप, नरेश, नृप हे तिन्ही शब्द राजाशी संबंधित आहेत. सारंग हा शब्द वेगळा आहे. पुढच्या बाजूला यावर्षी झालेल्या T20 हा जो आहे तर करंट अफेअर्सची प्रश्न आहे, सध्याचा तो नाही. पा 72व्या प्रश्नाकडे आपण आहोत. ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक बराक ओबामा, युवराज सिंग, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प. तर याचं बरोबर उत्तर आहे 72चं अ, बराक ओबामा. पर्याय क्रमांक अ बराक ओबामा. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर हा करंट अफेअर्सची प्रश्न आहेत. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? हा करंट अफेअर्सची प्रश्न आहे. ताशी रेल्वे मुंबईहून नागपूरला गणिताचे, आपण गणिताच्या प्रश्नांची वेगळी सिरीज घेत आहोत, तर त्याच्यामध्ये हे प्रश्न कव्हर करून होतील. पा पुढच्या बाजूला 1996ची सुरुवात सोमवारने, हा सुद्धा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. परत करंट अफेअर्सचा प्रश्न आहे हा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 83 जर पाहिलं तर हा प्रश्न वेगळा प्रश्न आहे. पा 83च्या प्रश्नाचं उत्तर खालीलपैकी स्त्रीलिंगी रूप ओळखा. बैल, मोर, भाटी आणि खोड. स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे क. बैल तो बैल असतो, मोर तो मोर असतो, खोंड तो खोंड असतो आणि भाटी ती भाटी, अशा पद्धतीचा शब्द प्रयोग असतो. म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आपला भाटी आहे. पा रामाने युद्धात खूप राक्षस मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, सकर्मक भावे अकर्मक भावे प्रयोग. एकंदरीत जर या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर ब आहे, कर्मणी प्रयोग. वाक्यामध्ये कर्मानुसार जर वाक्याची रचना बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. आणि या वाक्यामध्ये कर्मानुसार वाक्याची रचना बदलते म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पहा पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. गणिताचे प्रश्न आपण स्किप करत आहोत. पहा न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? प्रश्न क्रमांक डायरेक्ट आपण 95 आलेलो आहोत. आणि न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? पर्याय जर आपण पाहिले तर जेम्स चॅडविक, न्यूटन, रुदरफोर्ड, जे जे थॉम्सन. तर याचं बरोबर उत्तर आहे जेम्स चॅडविक याने न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. पुढील पैकी कोणते गॉयटर व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते? ज्याला आपण पहा म्हणतो गलगंड असं म्हणतो, तर ते म्हणजे गॉयटर थायरॉइड्स ज्या आपल्या ग्रंथी असतात, तर त्या तर याच्यामध्ये या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते. तर मग यासाठी गॉयटर व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते फॉस्फरस, आयोडीन, कार्बन 14 आणि युरेनियम. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ब आयोडीन असं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये गलगंड आजारासाठी जे काही आहे तर ते कुठल्या पद्धतीचं आपण हे करतो किंवा प्रिकॉशन्स घेतो, तर त्याचं उत्तर आयोडीन हे बरोबर आहे. पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते? ऑक्सिजन, चांदी, सोने, लिथियम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. पृथ्वीवर सगळ्यात जास्त आपल्याला ऑक्सिजन
दिस आढळून येतो म्हणजे या मूलद्रव्यांच्या तुलनेमध्ये. पा आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये तांबे म्हणजेच कॉपर चा अणुक्रमांक किती आहे. अणु अंक वेगळा असतो, अणुक्रमांक वेगळा असतो. या ठिकाणी आपल्याला अणुक्रमांक विचारलेला आहे, तर याचं पा खाली 26, 59 परत या ठिकाणी 49 आणि 29 जर विचार आपण केला याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे तांब्याचा अनुक्रमांक विचारलेला आहे आणि त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 29. शुद्ध पाण्याचा पीएच जवळपास डॅश डॅश असतो. पीएच म्हणजे सामू, शुद्ध पाण्याचा सामू किंवा पीएच डॅश डॅश असतो 4, 7, 2 आणि 14, तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 7 इतका असतो. शुद्ध पाण्याचा सामू जवळपास 7 असतो. आणि पुढचा शेवटचा प्रश्न डॅश डॅश जीवनसत्व याला सायनोकोबालामीन म्हणतात. पा हे जे नाव आहे तर ते इटालियन भाषेमधून आलेलं नाव असतं आणि त्यामुळं असं लांब थोडं मोठं नाव असल्यासारखं आपल्याला वाटतं, मात्र एक वेळा याची आपल्याला सवय झाल्यानंतर हे नाव जास्त अवघड वाटत नाही. सायनोकोबालामीन हे कोणत्या जीवनसत्वाचं नाव आहे, 100वा प्रश्न हा शेवटचा प्रश्न आहे आपला या प्रश्नपत्रिकेमधील. आणि याच्यामध्ये बी 12 म्हणजे पर्याय क्रमांक अ, तर याचं हे नाव आहे. तर अशा पद्धतीनं एकंदरीत आपण अमरावती जिल्ह्याची प्रश्नपत्रिका व्यवस्थितरित्या पाहिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीचा भाग क्रमांक 1 अमरावती पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. यामधले करंट अफेअरचे 2-3 प्रश्न जे की आत्ता सध्याशी निगडीत नाहीत ते सोडून दिलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे गणिताचे प्रश्न ज्याची आपण वेगळी सिरीज घेतोय आणि त्यामध्ये ते कव्हर करून दिले जातील. थांबूया, धन्यवाद.